आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुप्रिया. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनोबा डेव्हलपर्स. शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, रखड रेरे नगरोत्थान योजना, थेट पाईपलाईन योजना, संत गतीने सुरू असलेली अमृत योजना, अशा अनेक योजना महानगरपालिकेतील टक्केवारीमुळे अर्धवट राहिल्या. टक्केवारीतील अनेक कारभाऱ्यांनी ढपला पाडून महानगरपालिका खिळखिळी केली. यामध्ये नुकताच व्हायरल झालेल्या व्हॉट्सअप चॅटमध्ये कंत्राटदारांकडून 18% इतकी टक्केवारी मागितली गेल्याचे समोर आले. महानगरपालिकेत चालणाऱ्या टक्केवारीविरोधात आपने मिस्ड कॉलच्या माध्यमातून मोहीम उघडली. या मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी चौक येथून करण्यात आली. महानगरपालिकेची टक्केवारी थांबवायला लागत्या. पटलं तर 8180867761 या नंबरवर मिस्ड कॉल कर भावा. अशा कोल्हापुरी शैलीत असलेली भिंती पत्रके शहरातील प्रत्येक प्रभागात लावली जाणार आहेत. टक्केवारीच्या विरोधात कोल्हापूरकरांचा सहभाग वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू केली गेली असल्याचे आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, सुरज सुर्वे, मोईन मोकाशी, अश्विनी गुरव, विशाल वठारे, आदम शेख, गिरीश पाटील, भाग्यवंत डाफळे, राज कोरेगावकर, मयूर भोसले, बसवराज हद्दीमणी, किशोर खाडे, विनायक बोभाटे आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुरू असलेली टक्केवारी आणि ही सातत्यानं चर्चेचा आणि लोकांच्या अगतिकचा फायदा घेत असलेली सुरू असलेली ही टक्केवारी, याच्या विरोधात आम आदमी पार्टीनं आंदोलन सुरू केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दहीहंडी फोडली टक्केवारीची, त्याचबरोबर प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे. SP साहेबांकडे आम्ही त्याची चौकशी करा म्हणून एक पत्र लिहिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ही मोहीम व्यापक करायची या उद्देशानं आज आम्ही टक्केवारी थांबवायला लागत्या, पटलं तर मिस कॉल कर भावा, अशा पद्धतीचं लोकांना आवाहन करण्यासाठी आम्ही पोस्टरची एक मोहीम घेतलेली आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये जवळपास 4000 पोस्टर, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलं असेल की टक्केवारी थांबवायला लागत्या, पटलं तर मिस कॉल कर भावा, अशा पद्धतीचं पोस्टर घेऊन आज आम्ही लोकांच्या समोर जातो आहे. या माध्यमातून आम्हाला हे कळवायचं आहे, लोकांना विनंती करायची आहे, टक्केवारी हा शब्द हा अंगवळणी न पडून घेता, याच्याबद्दल प्रचंड चीड उत्पन्न होऊ दे आणि हीच चीड महापालिकेचा खऱ्या अर्थाने विकास साधू शकते. कारण महानगरपालिकेतला विकासाचा जर सगळ्यात मोठा जर काही कमजोर दुवा असेल तर तो म्हणजे टक्केवारी. हे मोडून काढल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही. म्हणून मला आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. जय हिंद. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी विशेष प्रतिनिधी रोहन भिवंगडे, कोल्हापूर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.